मित्रांनो, आपण भारताचा प्राकृतिक नकाशा पाहणार आहोत. त्यामध्ये 6,000 मीटर पेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे? तर 6,000 मीटर उंची असलेला भाग हा उत्तर व ईशान्य दिशेस आहे. प्रश्न क्रमांक 2, अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठार दरम्यान असलेल्या पठारांची यादी करा. तर 1, मेवाड पठार, माळवा पठार, बागेलखंड पठार, बुंदेलखंड पठार, ही झाली पठारांची यादी. प्रश्न क्रमांक 3, निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा. पूर्व घाट व पश्चिम घाट यांचं जिथं विलीनीकरण झालेलं आहे तिथे त्या सर्कल मध्ये दाखवलेला आहे निलगिरी पर्वत.